एव्हिटॉक्स परिवार नमस्कार दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा गुंतलेला भाग श्वास हा श्वासहासावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्हिटॉक्स मागील भागात आपण पाहिले की श्रेयस आणि मनवा यांच्या लग्नाला सगळ्यांनीच संमती दिली आणि आता पुढे आज श्रेयस आणि मनवाची एंगेजमेंट होती प्रिया आणि शिव त्यांच्या रूममध्ये तयार होत होते शिवने तिला आवडताना पाहून जात तिला घट्ट मिठीत घेतलं शिव आवरू दे ना हो ग जाशील किती टेन्शन घेतेस अरे असं काय करतोस मनवाला तयार करायला नको का टेन्शन नाही मला पुढे होऊन पाहायला नको का यू you नो know ना मला तरी कुठे सवय आहे याची हो ग तुला जमत नाही ते मला बोल ना मी आहे प्रिया हो बरं चल तूही ये आवरून पटकन मी आहेच बाहेर त्याच्या मिठीतून सुटत एकवार आरशात पाहून केस नीट करत ती बाहेर निघाली आलोच स्माइल करत ती जाताच तो आवरू लागला हल्ली स्वतःपेक्षा त्याचा आता तिच्यावर असणारा विश्वास दिवसेंदिवस वाढू लागला होता एवढ्या दोन तीन तिला तो चांगलाच ओळखू लागला आज एंगेजमेंट आणि चार महिन्यांनी मनवा आणि श्रेयस दोघांचंही लग्न ते करून देणार होते त्यांचा बिझनेस नुकताच सुरू झालेला जॉब पाहत पाहत तो हे पाहत होता चांगला जम बसला की जॉब सोडायचा असं सो त्याने ठरवलेलं आणि सुरुवात असतानाही त्याला चांगलाच रिस्पॉन्स भेटत असल्याने तो खूप खुश होता श्रेयसचे आई बाबा आणि शिवचे आईबाबा शिव आई आणि प्रिया श्रेयस आणि मनवा एवढ्यांच्याच उपस्थितीत त्यांची एंगेजमेंट पार पडणार होती प्रियाचे आई बाबा आणि पियुष लग्नालाच येणार होते दूर असल्याने त्यांना काही जमलंच नव्हतं चल श्रेयस रेडी आहेस ना एंगेजमेंटला प्रिया मनवाला आणतेस का शिव प्रियाला आवाज देत होता हो हो झालंच येतच आहोत चल मनवा नीट सावकाशी ये प्रिया तयार झालेल्या मनवाला घेऊन येत होती डोअरमधून बाहेर येणारी छानसा स्काय ब्लू कलरचा लेहेंगा घातलेली मनवा फारच सुंदर दिसत होती श्रेयसोबत शिवसुद्धा पाहतच राहिला आपली छोटी बहीण किती लवकर मोठी झाली त्याचे एकदम डोळेच भरून आले ती जाणार याची जाणीव झाली पण ज्याच्या हातात हात जाणारे तोही इतक्या दिवसात तेवढा विश्वासू वाटू लागला होता त्यामुळे दोन मिनटं स्वतःला सावरत तो निश्चिंत झाला श्रेयस आणि मनवा एव्हाना एकमेकांच्या समोर उभे होते दोघांना अंगठी घालायला सांगताच श्रेयसने मनवाला अंगठी घातली आणि पाठोपाठ मनवाने श्रेयसलाही अंगठी घातली पुढच्या क्षणाला आईंनी पेढ्यांचा बॉक्स त्यांच्या समोर करत पेढा एकमेकांना भरवायला सांगितले शिव मात्र त्याच्याच विचारात हरवलेला पाहून शेजारी उभ्या प्रियाने त्याला कोपऱ्याने डिवचले तसा तो भानावर आला काय झालं तिने त्याला खुणावून विचारलं आणि तो मात्र काही नाही अशी मान हलवत पुढच्या क्षणाला पुढे जाऊन त्या दोघांना पोज द्यायला लावत त्यांचे फोटो काढू लागला प्रियाच्या लक्षात आलेलं की त्याला ती जाणार याच आत्तापासूनच वाईट वाटत असणार फोटो सेशन झालं आणि त्यानंतर वेट 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 श्रेयस आणि मनवा आम्हाला तर डान्स पाहायचा आहे तुमचा ओ ए वहिनी असं ग काय अचानक हो मला तर येतही नाही डान्स करायला मी शिकवते ना शिव कम हिअर प्रियाने शिवला हाक मारली मी शिवने घाबरून सगळ्यांकडेच एक नजर टाकली हो तूच ये लवकर इथे अगं काय करतेस मलाही येत नाही माझ्याकडे पाहायला येतं ना काय एवढ्या सगळ्यांसमोर तो गालात हसत होता हम्म बरं एक काम करू आतमध्ये जाऊ फक्त माझ्याकडे पहा मग आपोआप येईल शिव माझी खूप इच्छा होती तुझ्यासोबत डान्स करायची निमित्ताने तरी पूर्ण होईल प्लीज प्रिया बारीक तोंड करून त्याला विनवणी करत होती अग आपण प्रॅक्टिस करून मनवाच्या लग्नात करू ना काही होत नाही हा मनवा श्रेयस आज चला मी दाखवते तुम्हाला मनवा गाणं लावू बरं एखादं छानस ती शिवला पकडून ओढतच आत घेऊन गेली हो वेट हा मनवा गाणं पाहू लागली आणि तिने गाणं लावलं म्युझिक वाजू लागलं तसं शिवला सांगत तिने पोज घेतली श्रेयस म्हणवा लुकॅटस प्रियाने म्हणत शिवसोबत डान्स करून दाखवायला सुरुवात केली सुरुवातीला त्याच्या लक्षातच राहत नव्हतं पण नंतर त्याला छान जमू लागलं आणि तिच्यासोबत डान्स करतोय हीच फिलिंग त्याला खूप भारी वाटत होती हां दादा वहिनी आता फायनल नीट करून दाखवा चला पुन्हा एकदा मनवाने गाणं लावलं आणि ते दोघही डान्स करू लागले इश्क इबादत बन ही गया खुद को मुझे तू सोप दे मेरी जरूरत तू बन गया बात दिल की नजरों की सच कह रहा तेरी कसम तेरे बिन अब न लेंगे एक दम तुझे कितना चाहने लगे हम फाइनल डांस करता ना शिव आणि ही अगदीच हरवून गेले होते जेव्हा गाणं संपलं तेव्हा तो नकळत तिच्याकडेच ओढला जात होता अरे काय करतो आहे शिव ती त्याला थांबवत होती दादा आम्ही आहोत म्हटलं इथे मनवा म्हणाली तसा तो पटकन बाहेर निघून गेला अ तुम्ही करताय ना डान्स चला ना बाहेर प्रियाने बाहेर येत सेम गाणं लावलं आणि आता श्रेयस आणि मनवा डान्स करून दाखवत होते पण शिव आणि प्रियाचं लक्ष त्यांच्याकडे कुठे होतं शिव दूर उभा प्रियाकडे पाहत होता आणि प्रियाही त्याच्याकडे पाहत होती गाणं संपल्यावर टाळ्या वाजल्या तेव्हा ते दोघंही भानावर आले छोटसच पण छान फंक्शन पार पडलं जेमतेम माणसं असल्याने सगळे एकत्रच जेवले जेवणानंतर लग्नाची थोडीफार बोलणी झाली श्रेयस आणि त्याच्या घरचेही निघून गेले सगळं आवरल्यावर प्रिया बेडरूम मध्ये गेली तर विचारात हरवलेल्या शिवजवळ जाऊन बसली काय झालं शिव किती विचार करतोस मी घर सोडून आले तसं प्रत्येक मुलीलाही सोडावंच लागतं कधीतरी ती जाणारच हम्म माझ्या मनातलं तुला कसं कळतं सगळं प्रिया अगदी मनकवडी आहेस पण का कोण जाणे अचानक मन उदास झालं लहानपणीचे ते दिवस आपोआप अप डोळ्यांसमोर आठवू लागले एकमेकांच्या खोड्या करण्यापासून कधी एकमेकांना समजून घ्यायला लागलो ते कळलंच नाही जास्त करून मनवा हां खरं तर तुझ्या बाबतीत कळल्यावरही तीच माझ्यापेक्षा जास्त खुश होती एवढी मॅच्युरिटी समजदारपणा देत कोण ग मुलींना लहान असूनही मोठ्यांसारखं वागतात या मुली आणि तू मला भेटलीस ते ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे खरं तर तुला माझ्याबद्दल काही वाटेल असं वाटत नसताना कधी भेटण्याची आशाही नसताना भेटलीस आणि प्रत्येक वेळी मला सपोर्ट केला समजून घेतलं कधी चुकलो तरी माझी चूक माझ्या लक्षात येईल असं समजवलंस तुम्हा मुलींशिवाय आमचं पानही हलत नसतं ग खरं तर शिव अगदीच इमोशनली बोलत होता आणि ती फक्त ऐकत होती ही गोष्ट जन्मजात असते शिव पण थँक गॉड हा मान्य केलंस तू तु, की तुमचा आम्हा बायकांशिवाय पान हालत नाही ते <laughs> आणि असं बोलून मोकळा हो रे पण तू तु, तुझ्या आणि मनवाबद्दल बोलू लागलास की मला आईबाबांची आणि पियुषचीही फार आठवण होते आज सगळे होते पण ते नव्हते रे प्रिया हो ग तुला जाऊन यायचं का आईबाबांकडे यायचं असेल तर जाऊन ये तशीही लग्न झाल्यावर एकदाही गेली नाहीयेस हो पण तिकडे सगळं ठीक असेल ना ते दीक्षा आणि अरे यार मी तर विसरलोच होतो त्यांना आई बाबा मनवाच्या लग्नाला येतील पण त्याला फार वेळ आहे नाही हो ना तेच तर शिव बरं बघू काहीतरी करू तू ये दोन दिवस जाऊन मी तुला तिथपर्यंत पोचवायची करतो व्यवस्था हो बघू नको नाही तर इथे एकतर लग्नाची खरेदीच वगैरे पाहावं लागेल आईंना एवढं जमणार आहे का नंतरच पाहू बाय द वे तुझं बिझनेस कसा चाललाय प्रिया आय डोंट बिलीव्ह यार खरं तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि दूध अशी गोष्ट आहे की सकाळी लागतंच सो so, मी विचार करतोय आणखी किराणा माल फ्रूट्स देखील यात ॲड करावं वा इट्स नाईस आयडिया शिव देन विचार कसला करतो आहेस गो फॉर इट प्रिया सहा महिन्यांनी मी ठरवतोय हा जॉब सोडेन आणि पूर्ण बिझनेसवर लक्ष देईन इवन द्यावं लागेलच स्टाफमध्ये एखादा दुसरा व्यक्ती घ्यावा लागेल आणि ऑफिसचंही पाहावं लागेल माझी काही मदत लागली तर सांग मी आहेच ॲक्च्युली हो, प्रिया मला खरं तर बाईक घ्यायची आहे पण एवढे सगळे बाबांचे पैसे द्यायचेत आणि मी बाईक घेतल्यावर कसं दिसेल ते शिव डोंट वरी अबाउट दॅट मी आईबाबांचे पैसे देईन हळूहळू आता इन्क्रीमेंटचं पण चाललंय ऑफिसमध्ये मे बी प्रमोशनही होऊ शकतं सॅलरीही वाढेल पण एक सांगू आता बाईकपेक्षा कार घे ना नाही प्रिया एवढी मोठी लगेचच नको रिस्क घ्यायला काही दिवस बाईकच वापरू नंतर पाहू हो। मे बी नेक्स्ट इयरला तोपर्यंत बिझनेसही चांगलाच सेट झाला असेल हो दॅट्स गुड ठीक आहे यू विश प्रिया थँक्स फॉर विथ मी मग माझ्याच नवऱ्यासोबत असणारे मी ऑलवेज त्याने तिला घट्ट मिठीत घेतले किती तरी वेळ दोघही तसेच एकमेकांच्या बाहुपाशात होते सगळं पाहत असतानाही शिव प्रियाला आणि प्रियाही शिवला वेळ देत होती त्यामुळे त्यांच्या नातेची वीण आपोआपच घट्ट होत होती काहीच दिवसांनी प्रियाला प्रमोशन मिळालं आणि सॅलरीही बऱ्यापैकी वाढली होती शिवनेही लवकरच एक बाईक घेतली आणि आता जॉब सोडून पूर्ण लक्ष बिझनेसवर देत होता मनवाचं लग्न जवळ येत होतं त्याची खरेदी वगैरेही चालू होती प्रियाचा जॉब सुरू होता आणि प्रमोशन मिळाल्यामुळे ती श्रेयसच्या अंडर आली होती लग्नासाठी श्रेयसनी आणि प्रियानेही आठ दिवस आधी सुट्टी घेतली होती आज मनवाच लग्न होत हातावर रंगलेली मेहंदी ती खुश होत सर्वांना दाखवत फिरत होती एकीकडे हॉलमध्ये जाण्यासाठी लगबग चालू होती अरे अजून आवरताय तुम्ही प्रिया लवकर ये हो झालंय शिव हातातलं इयरिंग घालून शेवटचा कॉम्पॅक्टचा पफ फिरून ती पटकन बाहेर आली आई बाबा तुम्ही मला सांगा सगळं घेतलंय ना काही राहिलं असेल तर मी बघते तुम्ही पुढे जा बर तिथे तुमची जास्त गरज असेल हो हो ही बघ ज्वेलरी आहे ही तेवढी तुझ्यासोबत ठेव तिथे मांग टीका आणि मंगळसूत्र घालताना वगैरे लागेल तिच्याकडे सोपत आई बाबा आणि सोबत तयार झालेली मनवा निघाली वहिनी तू हवीस हा मला तिथे लवकर ये नाहीतर मला कोण तयार करणार अग हो पार्लर पार्लरवाली असणार आहे तिथे तरीही तू हवीस सोबत मला बर आलेस ग तुम्ही व्हा पुढे प्रिया बाहेर आल्यापासून तिचं सगळं कामातच लक्ष होतं ती इतकं छान आवरून तयार झालेली की शिवची नजर तिच्यावरच खेळलेली खाली बुक केलेली कॅब केव्हाची येऊन थांबलेली सगळेच खाली निघून गेले शिव आणि प्रिया सोबतच बाईकवर निघणार होते प्रियाचे आई बाबा आणि पियुष डायरेक्ट हॉलमध्येच येणार होते ते निघून जाताच काही राहिलं तर नाही ना, ना? म्हणून प्रिया पुन्हा एकदा घरभर फिरून चेक करत होती तर शिवने तिच्याकडे येत तिला थांबवत तिला स्वतःकडे वळवलं आणि मिठीत घेतले काय चाललंय शिव काम करू ना हो ना, दे ना लेट होईल मनवा काय म्हणाली ऐकलं नाहीस का हो ऐकलं ना पण एकदा माझ्या बायकोला भेटू तर दे बायको काय कुठे चालली का तुला सोडून इथेच असणार आहे हो पण इतको छान आवरलेली नाही भेटणार ना, ना। <laughs> बर सोड चल आवर लवकर पुन्हा उशीर होईल अरे हो ए, एक मिनिट, एक सेल्फी तर काढूयाच बर ती स्माइल करत त्याला पाहत होती त्याने तिच्या सोबत सेल्फी घेतली एक दोन सेल्फी काढल्या तोच हॉलमधून फोन येऊ लागला आणि दोघंही पुन्हा कामात बिझी झाले प्रिया आणि शिव काहीच वेळात हॉलवर पोहोचले खूपच सुंदर सजावट केलेला हॉल बाहेर फुलांची रांगोळी आणि आतमध्ये फ्रेश करत होता शिवला सगळं पहावं लागणार होतं म्हटल्यावर तो लगेचच निघून गेला सनईचे मंजूळ सूर कानावर पडत होते तोच प्रियाचं लक्ष पियुष आणि आईबाबांकडे गेलं इतक्या दिवसांनी त्यांना समोर पाहून ती धावतच त्यांना जाऊन बिलगली कसे आहात सगळे तिच्या डोळ्यातून पाणी चाल आम्ही ठीक आहोत प्रियादी तू रडतेस काय तुला नाही कळणार किती दिवसांनी भेटतीये प्रिया डोळे पुसत होती अगं ठीक आहे ना प्रिया बाळ तू ठीक आहेस ना बाबा विचारतात हो मी ठीक आहे बाबा काय ग शिव कुठे आहे तो बघ अगं हो, हो, आता बिझी असेल त्यालाच पाहावं लागणार आहे ना त्यामुळे आणि हो मलाही मनवाकडे जायला हवं हो जाशील जाशील ग आणि आता कधी येणार आहेस मग घरी आई विचारते ते पाहू पण तू तर यायचंच ना एकदा मला भेटायला म्हणून हा पियुष ती पियुष कडे पाहत होती अगं रोज न चुकता व्हिडिओ कॉल असतो तरीही रडतेस काय अशी ते काय व्हिडिओ कॉल मध्ये भेटणं असतं का सांगा ना याला आई बाबा तुझी बायको रडल्यावर बघते काय करतोस ते ती अशी मुळू मुळू रडणारी आहे तशी ती त्याला फटके मारू लागली एवढ्यात प्रियाला कोणीतरी बोलवल्याचं सांगत आलं आई बाबा पियुष तुम्ही बसा आणि घरी येणार आहात आमच्या आता मला जावं लागेल ठीक आहे हो जा आम्ही आहोत काळजी नको करूस निवांत बोलू घरी गेल्यावर आई म्हणाली तशी ती मनवाकडे निघून गेली मनवाला तयार करणं चालू होतं प्रियाला आलेली पाहून काय ग किती वेळ वहिनी सॉरी अगं आईबाबांना भेटले बरं बरं पण हे बघ अशी हेअरस्टाईल छान वाटेल ना हो मी तेच तर सांगते यांना केव्हाची तुम्ही तीच करा बरं म्हणून मला तू हवी होतीस हो मनवा तिला हवं तसं करा तुम्ही प्लीज हो मॅम पार्लरवाली तिचं काम करत होती बर, आई कुठे आहेत मनवा ती खाली असेल तयारी चालले ना श्रीमंत पूजनची ओके मी आलेच त्यांना काही लागतंय का, का पाहून येते तुला काही ज्यूस हवा असेल तर सांग नाही आत्ता नकोय काही लागल्यावर नक्की सांगते मग मी आलेच पाच मिनटात ती खाली आली श्रीमंत पूजन हळदी एका पाठोपाठ पार्ट विधी चालू होते सगळेच बिझी होते प्रियालाही सगळंच पाहून मनवासोबतही राहावं लागत होतं पण तीही उत्साहाने सगळं करत होती आता लग्नासाठी मनवाला तयार केलं जात होत रेड कलरची जरीची साडी आणि केसांचा आंबाडा घातलेला त्यावर फुलांची वेणी आणि समोर नकळत डोका होणारी बट मनवा फारच सुंदर दिसत होती व्हाईट कलरची शेरवानी आणि रेड कलरचा पायजमा घातलेला श्रेयसही स्टेजवर एंट्री झाली आणि मनवालाही तिथे यायला पुकारलं गेलं तीही स्टेजवर आली अंतरपाठ पकडलेला आणि मनवा दुसऱ्या बाजूला येऊन थांबली काही वेळाने अंतरपाठ किंचित खाली सरला तसं दोघांनी एकमेकांना पाहिलं मनवालाही तिचं हृदय थांबतय असं क्षणभर वाटलं दोघही सारख्याच वारखे दिसत होते दोघांचा जोडा शोभत होता आणि काहीच वेळात मंगलाष्टके सुरू झाली लग्न झालं मांग टीका मंगळसूत्र आणि इतर ज्वेलरी घालण्याचा विधी झाला आणि आता सप्तपदी चालू होती जी काही वेळात पूर्ण झाली सगळंच विधिवत पार पडलं त्यानंतर जेवण आणि निरोपाची वेळ श्रेयस त्याच्या फॅमिलीसोबत कधीच शिफ्ट झालेला त्यामुळे मनवा विशाखापट्टणममध्येच राहणार असल्याने तशी तिची काही काळजी नव्हती आई बाबा शिव आणि प्रियाला शेवटचं भेटून मनवा श्रेयस सोबत निघून गेली त्यांना निरोप देऊन आता सगळेच घरी परतणार होते शिवच्या घरचे आणि प्रियाच्या घरचेही लग्नानंतर शिवच्या घरी पोहोचले आजचा दिवस त्यांचा मुक्काम होणार होता सगळेच लग्नाच्या गडबडीने थकून गेले होते रात्री हलकेच डाळ भाताची खिचडी करण्यात आली रात्रीचं जेवण झाल्यावर सगळेच बोलत बसले होते तसा प्रियाच्या बाबांनी विषय काढला अ मी काय म्हणतो शिव प्रियाला काही दिवसांसाठी उद्या सोबत घेऊन जातो लग्न झाल्यापासून आलीच नाही ना हो ना काही हरकत नाही ना प्रियाची आई सुद्धा विचारते नाही हरकत काय असणार आहे ज्ञाना तुमचीच मुलगी आहे हो ना शिव आई मध्येच म्हणाली हो नो no प्रॉब्लेम उलट मीच पाठवणार होतो तिला पण मला जमलं नाही काही कारणाने ये जाऊन प्रिया तुलाही जरा बर वाटेल प्रिया स्माइल करत होती मग रात्री आठवणीने बॅग भरून ठेव हो, तिची आई सांगते हो ओके खर तर तीच किती दिवसांपासून वाट पाहत होती आई बाबांकडे जाण्यासाठी पण आता खरंच जायला मिळणार होत तर तिला मनावर उगाच दडपण आलेलं उद्या प्रिया माहेरी जाणार कथा कशी वाटते जरूर कळवा आता फक्त शेवटचे दहा भाग राहिलेत त्यात खूप सारे ट्विस्ट आणि मजा असणार आहे तुम्हाला कथा जरूर आवडेल त्यामुळे एकही भाग न चुकवता कथेचा आनंद घ्या कथा कशी वाटते जरूर कळवा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा काळजी घ्या आणि आनंदात राहा धन्यवाद